आई भवानीचा गजर म्हणजे कोल्हापुरात बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मुलांच्या शाळा सुरू झाल्यात, पण एका गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वेगळीच अडचण विद्यार्थी आणि पालकांसमोर आली. नेमकं काय घडलं इथं बघूयात. विद्यार्थी आले शाळेत, शिक्षक मात्र घरातच. दांडी बहादूर शिक्षकांमुळे पालकांचा संताप. कोरोनामुळे बंद पडलेल्या शाळा गेल्या शनिवारपासून पुन्हा सुरू झाल्या. मुलांच्या किलबिलाटानं शाळा गजबजून गेल्या. पण करवीर तालुक्यातील गिरगावच्या जिल्हा परिषद शाळेत भलताच प्रकार घडला. विद्यार्थी शाळेत पोहोचले पण त्यांना शिकवणारे शिक्षकच गैरहजर होते. सकाळी 7:30 वाजता शाळा भरली पण एकही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हता. त्यामुळे पालकांच्या संतापाचा बांध फुटला. शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली. जिल्हा परिषद शाळेत माझी दोन्ही मुलं आहेत. सकाळी मी 8 मुलांना शाळेत सोडायला आलो होतो. 8 ते 9 झाले तरी अजून शिक्षक आलेले नाही. साधारणपणे 7 वाजल्यापासून मुलं इथं 8 वाजले बसलेत, फक्त अजून कोणीही शिक्षक इथं हजर झालेले नाही. 6 फेब्रुवारी 2021 या दिवशी आढळलेल्या अनियमित कामकाजाबाबत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार त्यांचे खुलासे प्राप्त होताच योग्य ती पुढील कारवाई आम्ही नियमानुसार ठेवत आहोत. पालकांच्या संतापानंतर शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन शनिवारच्या घटनेची माहिती घेतली. पालकांसह विद्यार्थ्यांचीही मतं जाणून घेतली. त्या आधारे चौकशी अहवाल तयार करण्यात आलाय. गट शिक्षण अधिकारी या प्रकरणी दोषी शिक्षकांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, Z24 कोल्हापूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सोलापूरचे भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जयसिद्धेश्वर यांच्या जातीच्या दाखल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शिवसिद्ध बुळा असं या व्यक्तीचं नाव आहे. सोलापूर जात वैधता पडताळणी समितीनं खासदारांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. जात वैधता पडताळणी समितीनं अक्कलकोट तहसीलदारांना बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते. यवतमाळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेराव घातला. गेल्या 2 वर्षांपासून महाविद्यालयात शिक्षक नाहीये. गेल्या वर्षी सर्वच अधिव्याख्यात्यांची एकाच वेळी बदली करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. शिक्षकांची नियुक्ती लवकरात लवकर करण्यात आली नाही तर महाविद्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे